जय महाराष्ट्र। मी अमृत बने। पुढच्या काही मिनिटात आपण बातम्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत। एक मिनिट एक न्यूज मधून। काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सेवाग्रामला भेट दिली आहे। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या सर्वोच्च समिती असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला सेवाग्राम इथे होते। येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे। काँग्रेसनं सेवाग्रामला CWC बैठक आयोजित करून एक अभिनव प्रकारे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचं ठरवलंय। राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे 70 वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। ही बैठक यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नियोजनासाठी सेवाग्रामला भेट दिली। त्यांनी पाहणी करून आश्रम प्रतिष्ठानच्या प्रशासनासोबत देखील चर्चा केली। बैठकीची जागा ठरवण्यासाठी विविध ठिकाणी भेटी देखील देण्यात आलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील CWC कोणता ठराव संमत करणार याबद्दल राजकीय जाणकारांमध्ये सध्या उत्सुकता आहे। गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पुण्यात डीजे वाजवून कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाल्याचं दिसून आलेलं आहे। मात्र पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी 95% मंडळाने डीजे न वाजवून सहकार्य केल्याचा दावा केलाय। आम्ही सकारात्मक आहोत, यावर्षी दारू आणि डीजे बंदीचं आवाहन केलं होतं, पण तरीही कायदे मोडले असतील तर आम्ही प्रबोधनात कमी पडलो, हे मान्य करत पुढच्या वर्षी आणखी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील बापटांनी दिली आहे। त्यांना समान आहे असं जर कोणी केलं असेल तर न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पोलीस उचित कारवाई करतील। एकीकडे कायद्याचं पालन करत असताना दुसरीकडे समाज प्रबोधन पण आवश्यक। आम्ही शेकडो मंडळांच्या बैठका घेतल्या, अनेकांना भेटलो आणि त्याच्यातून काय दुष्परिणाम होतात याची जाणीव करून दिल्यानंतर डीजे न वाजवण्याचं प्रमाण खूप आहे, ते आपण लोकांच्या पुढे आणलं पाहिजे, तर आपण उलटं करतो आहोत। आणि म्हणून पुढच्या काळात देखील ज्या मंडळांनी डीजे वाजवला पोलीस किंवा न्यायालय त्यांच्यावर काय कारवाई करतील ते ठरवतील, पण त्यांचं प्रबोधन करण्याचं काम मी परत करणार आहे। गणपती उत्सवात डीजे बंदी असल्यानं गणेश भक्तांची हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं। राज्य सरकारनं भक्तांच्या भावना लक्षात घेता बंदीबाबत कोर्टाला पटवून द्यायला हवं असं मत राहुल शेवळे यांनी व्यक्त केलं। आता गणेशोत्सव झाला मात्र नवरात्रीच्या आधी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि नियमात बसून डीजे कसा सुरू राहील हे सरकारनं पाहावं अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे। या संदर्भात काही गणेश मंडळांनी डीजेचा हायकोर्टाचा जे नियम आहे त्याचं उल्लंघन केलेलं आहे। पोलीस त्या संदर्भात निश्चित स्वरूपात जे हायकोर्टाचे नियम आहे आणि हायकोर्टाचा आदेश आहे त्या संदर्भात पोलीस कारवाई करतील। पण या संदर्भात 2 मतं आढळून आलेली आहेत। काही जणांना डीजे हवं आहे, काही जणांचं असं मत आहे की हिंदू संस्कृतीवरच या संदर्भात नेहमीच हायकोर्टाने किंवा कोर्टाच्या माध्यमातून नियम लादले जातात, तर या संदर्भात राज्य सरकारने खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला पाहिजे। उसाचा FRP देण्याच्या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेनं प्रेम यात्रा आंदोलन केला। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। नवीन गाळप 15 दिवसांवर येऊन ठेपल्यानंतरही जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचं बिल दिलं नाही। सरकार म्हणून शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी आणि कारखानदारांवर कारवाई करण्याऐवजी सहकार मंत्री सुभाष देशमुख मात्र कारखान्यांना मुदतवाढ देत आहेत असा आरोप करत प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं सुभाष देशमुख यांच्या विरोधात प्रेतयात्रा काढत आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र कोसले यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या हक्काचं बिल मिळालं नाही तर जिल्ह्यातील साखर कारखाना चालू देणार नाही असा इशारा प्रहार संघटनेनं दिलाय। FRP च्या रकमेचं बिल अजून दुसरा गरीब हंगाम चालू झाला तरी सहकार मंत्र्यांनी देण्याची त्यांची नीती नाहीये, त्याबद्दल प्रहार संघटनेच्या वतीने आज त्यांची अंत्ययात्रा करून आम्ही निषेध करत आहोत। पुढील 2 दिवसात जर त्यांनी लेखी स्वरूपात आज आम्हाला आजच्या आज जर त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं नाही तर यापुढे मोठ्या प्रमाणात आंदोलन करून साखर कारखान्याचे धुराडे बंद पाडणार। अमरावतीमध्ये काँग्रेसच्या वतीनं राफेल घोटाळा महागाई आणि पेट्रोल दरवाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। त्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी वर्ग आणि काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर वीरेंद्र जगताप यांनी सहभाग घेत आज सरकारविरोधात निदर्शनं केली। यावेळी इरवेल चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। सिलेंडरचे भाव वाढत चाललेले असताना लक्षात घेत आणून देण्यासाठी सिलेंडरची 3D कळून रोष व्यक्त करण्यात आला। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचताच काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले तर काही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून सरकार विरोधी घोषणा देत निदर्शनं केली।
अरे चार वेळा कर्जमाफी झाली असती, मागे मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक कर्जमाफी दिली, अजून सातबारे खरे झालेले नाही आहे. हे नियम फकनाट मारणं सुरू आहे, याच्या पलीकडे काही नाही. आमचा निषेध आहे या सगळ्या गोष्टीला, आणि या सगळ्या गोष्टींचं उत्तर स्वतः पंतप्रधानांनी द्यावं. हॉलंडमध्ये फ्रान्समध्ये हॉलंड माजी राष्ट्रपती हॉलंडनी इथे सरळ सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंट चोज अंबानी फॉर द राफेल डील. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे. सगळ्या आघाडीवर हे सरकार अपयशी झालेलं आहे. डिझेल पेट्रोलचे गॅसचे रोज भाव वाढतात आहे, आणि भ्रष्टाचाराच्या रोज मालिका समोर येत आहे, आणि म्हणून या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी हा काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. सगळ्या जिल्ह्यातले काँग्रेसचे मंडळ एकत्र आली आणि हजारोंच्या संख्येने हा मोर्चा यशस्वी झाला. नाशिकच्या इगतपुरीत तिघांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याप्रकरणी आरोपी कुणाल हरकारेला पोलिसांनी अटक केली आहे. तर यामध्ये एकाची प्रकृती अतिशय गंभीर आहे. केवळ किरकोळ वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळते. विसर्जन पाहण्यासाठी आलेल्या तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं बाप्पाच्या मिरवणुकीला मात्र गालबोट लागलं. जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रात्रीची घटना इगतपूर पोलीस स्टेशन हाजीमधले कोकणी मॉल या ठिकाणी 9:30 दरम्यान मित्र बसले असताना त्यापैकी कुणाल हलकरे हा आरोपी जो आहे त्यांनी दीपक बोरसे, त्यानंतर लखन बोरसे आणि हॉटेलमध्ये काम करणारा वेटर आहे गुप्ता यांच्या अंगावरती पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये लखन बोरसे हा गंभीर आहे, त्याला नाशिक ग्रामीण सिव्हिल रुग्णालय या ठिकाणी भरती करण्यात आलं आहे, आणि जो आरोपी आहे कुणाल हलकरे याला ताब्यात घेण्यात आला आहे रात्रीचा. बुलडाण्यात कर्जासाठी पुन्हा शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मातळा तालुक्यातील भांडवा या भागामध्ये शेतकरी महिलेकडे कर्जासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यानं शरीर सुखाची मागणी केली होती. राष्ट्रीय बँक कर्ज देत नसल्यानं ही महिला बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेत गेली होती. तिथे तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली गेली. महिलेच्या तक्रारीवरून सुधाकर देशमुखला अटक करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन धामणगाव बडे येथे दिनांक 22/9/18 रोजी एका महिलेने तक्रार दिली की जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये कामास असणारा सुधाकर देशमुख याने तिचे कर्ज प्रकरण फाईल प्रलंबित होती ते मंजूर करतो आणि याबाबत तिला फोनवरून शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार दिली. सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धामणगाव बडे येथे अपराध क्रमांक 191-18 कलम 354 ए सोबत 18-3-1-W1 अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे. यातील आरोपी अटक करण्यात आलेली आहे. येवल्याचे सीआरपीएफ जवान दिगंबर शेळके यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा शेळके कुटुंबियांनी आरोप केला आहे. गृह खात्यामार्फत योग्य चौकशी आणि शेळकेंना शहीद जवानाचा दर्जा देण्याचं लेखी आश्वासन देण्याची कुटुंबाने मागणी केली आहे. शेळकेंचे पार्थिव पुन्हा गावातून बाहेर पाठवून येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथे नाशिक औरंगाबाद महामार्ग येथे रोखण्यात आलं. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा निर्धार ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केला आहे. निरोप दिला असता हा अचानक कमांडरनी फोन केल्यामुळे हे संशयास्पद झाल्यासारखं वाटतंय. तर आमची एक विनंती आहे, याचं पोस्टमार्टम झालं पाहिजे. दुसरी गोष्ट 302 प्रमाणे 0 सेक्शनने गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दिगंबरला न्याय मिळाला पाहिजे ही आमची अपेक्षा. देवला तालुक्यातील भूमिपुत्र शहीद दिगंबर शेळके काल सायंकाळी शहीद झाले. शहीद झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या मिसेसला जो फोन केला तो फोन चुकीचा होता. नियमाप्रमाणे त्यांनी कलेक्टरला सूचना करायला हवे होते. कलेक्टरनी एवढा पोलीस स्टेशनला आदेश द्यायला पाहिजे होते. शिरूर तालुक्यातील मलठण गावात जादूटोणाचा प्रकार उघडकीस आला आहे. मलठण ओढ्याजवळ जादूटोणाचं साहित्य आढळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यावेळी चिठ्ठीत 6 लोकांची नावं लिहून प्रत्येक नावावर रक्ताचे थेंब आढळून आले आहेत. तसंच उताराला टाचण्या टोचलेल्या आणि काळ्या बाहुल्या घटनास्थळी सापडलेल्या संपूर्ण प्रकारामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. ही भीती एक घालायची असती आणि लोकांच्या अंधश्रद्धा असतात आणि आज ह्याला वेळीच आपण काय केलं पाहिजे प्रतिबंध केला पाहिजे. आता याच्यावरती हस्ताक्षरावरनं सगळ्यांची घेऊया ना, आपण जी लोक आहेत त्यांचे हस्ताक्षर घेऊया आणि तिथं आपण हे करूया, याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कळली तेव्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा तसेच तळेगाव धमदेरेचे शाखेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन लोकांना त्याविषयी जे उतारे टाकले ते उतारे खोलून दाखवले आणि असे उतारे टाकल्यामुळे कोणाचं वाईट होत नसतं किंवा चिठ्ठीमध्ये नावं लिहिल्यामुळे कोणाचं वाईट न होत नसतं हे सांगून त्यांच्या मनातली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेनं शहरालगत भव्य शैक्षणिक संकुल उभं केलंय. या संकुलाचं बांधकाम नियमांच्या बाहेर जाऊन केलं होतं. हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त चंद्रकांत कुडेपार यांनी दिले होते. त्यावेळी हे बांधकाम नियमित करून मिळावं अशी विनंती सोलापूर महानगरपालिकेला करण्यात आली. या दंडाच्या विरोधात सिंहगड संस्थेनं हायकोर्टात दाद मागितली. न्यायालयानं देखील व्याजासह दंडाची एकूण 9,42,00,000 रुपये पालिकेला देण्याचे आदेश दिले होते. मात्र संस्थेनं केवळ 3,85,00,000 भरले. इतर रक्कम भरण्यास नकार दिल्यानं अखेर महानगरपालिकेनं सिंहगड संस्थेच्या 17 बस आणि 36 खोल्या ह्या सील केलेल्या आहेत. कोणतीही रक्कम भरली नसल्यामुळे त्यांच्या 17 बसेस आपण जप्त केलेल्या आहेत. गेले 4-5 दिवस त्या महापालिकेमध्ये जमा आहेत. त्यांचं मुख्य कार्यालय, अकाउंट सेक्शन, सिक्युरिटी, तर अशा 36 खोल्याही आपण सील केलेल्या आहेत. पण आणखीन त्यांनी काही रक्कम भरलेली नाही. एक 2 वेळा ते माननीय आयुक्तांना भेटलेले आहेत की ते पैसे भरतो असं म्हणतात पण काही शक्यता वाटत नाही. अहमदनगर शहरातील भिंगारमध्ये एकाच रात्री 7 दुकानांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. सुमारे 2,80,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चोरीच्या सगळ्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या. या चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला असताना त्यांची ओळख पटण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. चोरट्यांनी किराणा दुकान, मोबाईल स्टोअर तसंच बँक ऑफ फॅब्रिकेशन हार्डवेअरच्या दुकानाला लक्ष्य केलं. 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं दुचाकीवरून येत रात्रीच्या सुमारास हा डाव साधला. पोलिसांचा फौज पटा हा गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात होता. याचाच फायदा घेत ही चोरी करण्यात आलेली आहे. औरंगाबादमधील उंट तस्करी प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 11 उंटांचा मृत्यू झालाय. अमानुषपणे वाहतूक करण्यात आलेल्या 14 उंटांपैकी 11 उंटांचा मृत्यू झालेला आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानहून हैदराबादकडे कत्तलीसाठी या उंटांना नेण्यात येणार होतं. अत्यंत अमानवी पद्धतीनं या उंटांची वाहतूक करण्यात येत होती. केवळ 2 उंट राहतील एवढी क्षमता राहणाऱ्या ट्रकमध्ये 14 उंटांना कोंबण्यात आलं होतं. हा ट्रक उस्मानाबाद जिल्ह्यात पकडण्यात आला होता. ट्रक पुन्हा औरंगाबाद शहरात आणून बेगमपुरा परिसरातील एका गोशाळेत उंटांना ठेवण्यात आलं होतं. दुखापतीमुळे 11 उंटांचा या गोशाळेमध्ये मृत्यू झालेला आहे. एक मिनिट एक न्यूज मध्ये आता वेळ एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर आणखी काही एक मिनिटात एक न्यूज. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरत असताना स्वाभिमानी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. 27 तारखेला खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या करंजगावमध्ये कांदा, ऊस आणि द्राक्ष परिषद होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच कांदा, ऊस आणि द्राक्ष यासंदर्भात एकत्र परिषद होणार आहे. या परिषदेनंतर कांद्याच्या दरावरून स्वाभिमानी संघटना आरपारची लढाई लढणार असल्याची माहिती नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीनं देण्यात आलेली आहे. औरंगाबाद जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत कर्जवाटपाच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी बँकेच्या मुख्य दरवाजात खुर्च्या फेकल्या. 50% वसुली असल्याशिवाय कर्जवाटप होणार नाही अशी भूमिका बँकेनं मांडली. मात्र थकीत कर्ज नंतर भरू, सध्या शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्जवाटप करा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. मात्र संचालक मंडळ ही मागणी मान्य करत नसल्यानं शेतकरी संतप्त झाले. काही शेतकरी बँकेच्या छतावर जाऊन बसले तर काही शेतकऱ्यांनी बँकेच्या आवारात खुर्च्या फेकल्या. बँकेचे कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात बाचाबाची देखील झाली. बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी जुन्या कर्ज वसुलीशिवाय कर्ज देणं शक्य नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर गोंधळ अधिक वाढला होता. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शेतकरी शांत झाले. या सर्वसाधारण सभेतील गोंधळामुळे येणाऱ्या काळात पीक कर्जामुळे मोठा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना खरीप हंगामाचं पीक कर्ज वाटपायची घोषणा केल्याप्रमाणे जर कर्ज वाटप केलं नाही तर आमचे सर्व राज्य जिल्ह्यातले शेतकरी बांधव यांना कोणत्याही गावामध्ये फिरून देणार नाही अशी स्पष्ट या ठिकाणी मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं यांना इशारा देतो. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 30/9/2018 पर्यंत शेतकऱ्याला हक्काचं
खरीप हंगामाचा पीक कर्ज या ठिकाणी या बँकेने वाटप कोणत्याही परिस्थितीत केलं पाहिजे असा या ठिकाणी या बँकेच्या आवारातच आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर इशारा या निमित्ताने देतो. आता जो मला पीक विमा आलेला आहे तो पीक विमा अवघा 12,939 आणि तो पीक विमा सुद्धा सोसायटीने अडवून ठेवलेला आहे. सोसायटी तो पीक विमा सुद्धा आमच्या खात्यावर जमा करायला तयार नाही. तेव्हा त्याकरता मी माननीय चेअरमन साहेबांना अशी विनंती करतो, तुमच्या चॅनलच्या मार्फत शासनाला अशी विनंती करतो की आता हे शेतकऱ्याच्या पाठीमागं आहे, शेतकऱ्याच्या पाठीमागं आहे, शेतकऱ्याला एकदम त्याला आत्महत्याला प्रवृत्त करण्याकरता पाठीमागं आहे, शेतकऱ्याची उन्नती करण्याकरता पाठीमागं आहे, शासनाने स्पष्ट करावा. तर जिल्हा बँकेमध्ये पैसा नाही, हा सगळा डिपॉझिटचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे. जे मागचंच कर्ज तुम्ही भरलं नाही, व्याज भरलं नाही, मुद्दल भरलं नाही, पुढे तुम्हाला कसं काय द्यायचं? आमचा साधा नियम होता, ते त्यांना मान्य नाही झालं. कागदपत्र तयार होतं ना, हे सुसाईटीत कागदपत्र तयार करते आणि ते तयार करून आमच्याकडे पडवलं जातं. अर्ज फिरतं काहीच नसतो याच्यामध्ये. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी हे कागदपत्र तयार करते, त्याचं नाव असतं, ते जमीन असते, कोणतं पीक लावलं ते असतं, किती पैसे मिळणार ते असतं, कोणते किती मागणी गेली ते असतं. अर्ज करतं कुठे अर्ज करतात. मुंबईत मेट्रोची कामं वेगात सुरू झाली आहेत. जमिनीवर जितक्या वेगात मेट्रोची कामं सुरू असलेली पाहायला मिळाल्या तितक्याच शांतपणे जमिनीखाली भुयारी मेट्रोची देखील कामं सुरू आहेत. जमिनीखाली बोगदा खणण्यासाठी उतरण्यात आलेले वैनगंगा हे पहिलं मशीन बोगद्यातून बाहेर येणार आहे. 90 मीटर लांबीच्या वैनगंगा टीबीएमनं आतापर्यंत मेट्रो लाईन 1, 6 एलिव्हेटेड रोड, त्याचप्रमाणे 6 बहुमजली इमारती आणि अन्य 51 बिल्डिंगच्या खालून यशस्वीपणे बोगदा खणला. जवळपास 9 महिन्यांपूर्वी जमिनीखाली गेलेलं हे मशीन 9 महिन्यांनी यशस्वीरित्या बाहेर आलेलं आहे. आज जो ब्रेक थ्रू होणार आहे त्याच्यामध्ये हे जे मशीन आहे हे वैनगंगा 1 असं त्याचं नाव आहे आणि हे पॅकेज 7 आमचा जो प्रकल्पाचा जो शेवटचा टप्पा आहे डेपोच्या बाजूचा, त्याच्यामध्ये पाली ग्राउंड नावाचं मरोळमध्ये ग्राउंड आहे. तिथून साधारण जानेवारी 2018 8-9 महिन्यापूर्वी हे मशीन आत घालण्यात आलं होतं आणि आता 1.26 किलोमीटर लांबीचं भुयार पूर्ण होऊन ते मशीन त्याच्यामधून बाहेर येत आहे. त्यामुळे अडचणींवर मात करून आतापर्यंत हे मशीन ही सगळी मशीन चालत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं मेट्रो प्रकल्पाचा मार्ग हा खूपच सुकर आहे. काही अडचणी येत राहतात पण तो इट इज पार्ट ऑफ द गेम. मुलुंड ऐरोलीतील टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना गणेशोत्सव काळात टोल मुक्ती देण्यात आली होती, मात्र गणेश विसर्जन झाल्यानंतर मध्यरात्रीपासून टोल नाक्यांवर छोट्या वाहनांकडून पुन्हा टोल वसुली करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे आता मुलुंड ऐरोलीतील टोल नाक्यांवर पुन्हा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंब्रा बायपासचं काम सुरू होतं आणि म्हणूनच वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत होता आणि म्हणून मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत आपण हलक्या वाहनांना तिकडे सूट दिली होती. मुंब्रा बायपासचं काम ठरलेल्या वेळेमध्ये पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे ठरल्याप्रमाणे हे सगळं झालेलं आहे. गडाराला निरोप दिल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी स्वतः दादर चौपाटीवरील निर्माल्याची सफाई केली. काही एनजीओ आणि महापालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी संपूर्ण दादर चौपाटीची सफाई केली आहे. अनंत चतुर्दशी नंतर मुंबई महानगरपालिका आणि विविध एनजीओ आणि विविध कॉलेजचे जे स्टुडंट्स असतात त्यांच्यामार्फत स्वच्छतेची मोहीम दुसऱ्यांशी राबवली जाते. आज आपण बघत असाल तर दादर चौपाटीचा संपूर्ण परिसर हा काल कसा होता आणि आज कसा होता याचं संपूर्ण दृश्य तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या संपूर्ण महानगरपालिका आणि एनजीओ आणि विविध कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं खऱ्या अर्थाने आभार मानायला पाहिजे की त्यांच्यामुळे आज भल्या पहाटे ह्या सर्वांनी सर्व उपस्थित राहून आज इकडे स्वच्छता राबवलेली आहे. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने स्वतः स्वच्छता अभियान राबवत एक आदर्श घालून दिला आहे. प्राजक्ता माळी हिनं गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर टिळक रस्ता साफ करण्याच्या मोहिमेचं आवाहन केलं होतं. तिच्या आवाहनाला 500 पेक्षा अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि यामध्ये सहभाग घेतला. सोमवारी सकाळी 10 वाजता स्वारगेट चौकातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आणि दुपारी 1:30 ही मोहीम अलका चौकात पूर्ण झाली. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांना प्राजक्तानं धन्यवाद दिले. या मोहिमेचा समारोप करताना प्राजक्ता माळी हिनं ओला आणि सुका कचरा वेगळा करा, शक्यतो कचरा घरच्या घरी जिरवा असं आवाहन केलेलं आहे. मिरजेमध्ये गणेश विसर्जनासाठी तब्बल 35 तासापेक्षा अधिक काळ लागला. या मिरवणुकीला ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीचं म्हणावी लागेल.
विसर्जन पार पडल्यानंतर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी एकच जल्लोष केला. यावेळी खुद्द सांगलीचे एसपी सुहेल शर्मा आणि अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेका धरला. सर्वांनी एकत्र नाचत बंदोबस्ता दरम्यान आलेला थकवा नृत्य करून दूर केला. यावेळी गणेश भक्त सुद्धा पोलिसांसमवेत नाचत होते, त्यामुळे मिरजेतील वातावरण हे भक्तिमय बनलं होतं. गणेश उत्सव 2018 आणि महरम 2018 हे सांगली पोलिसांसाठी एक मोठं आव्हान होतं आणि सांगली जिल्ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये स्पेशली हे जे कॉर्पोरेशनचे आहेत सांगली कुपवाड मिरज कॉर्पोरेशन हद्दीमध्ये ते अतिशय शांततापूर्वक पद्धतीनं झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे मंडल सहभागी होते मंडळाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी असोसिएशन्स हे जे स्पेशल पोलीस ऑफिसर्स होते आपले जे पोलीस मित्र होते ते सगळ्यांना मी अभिनंदन करतो. एक मिनिट एक न्यूज मध्ये आता इतकंच. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.